अरे काय बोलतोयस काय? वाड्याचा हिस्सा हिसकावून घेत म्हणजे काय? म्हणजे ह्या वाड्यात मला घाबरून राहायचं नाहीये. सचिन, अरे मी तुला खूप साधा समजत होते रे, पण तू तर तू आई आहेस ना माझी. मी माझ्या भल्याचा विचार करतोय, माझं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून काहीतरी विचार करतो. तुला ते बघवत नाहीये, पटत नाहीये तुला ते. अरे तुझं चांगलं झालं तर मला बघवणार नाही का? पण काळजी वाटते रे तुझी. वाटते ना, मग माझा हिस्सा मागून घे. मला राहायचंच नाही इकडे घाबरून. मला मला इथे राहायचंच नाही ना इथे. म्हणजे कुठे जाणार आहेस तू? मुंबईला. आणि त्यासाठीच मला पैसे हवेत. चांगली फॉरेनला जाण्याची संधी आली होती, सगळा गोळ घातलास तू. मी आता मी काय केलं? नाहीतर काय? काय इज्जत राहिली त्या मुलीसमोर माझी? सगळा इज्जतचा फालुदा करून टाकलास तू माझ्या. तर ती मोठी आली ना इज्जतदार. तुला काय कळत ग? फॉरेनहून इकडे आला का कमी पैसे लागत नाहीत. मोठ्या बापाची लेख होती ती, म्हणून म्हणून इथे मुंबईला आली होती ती एवढ्या फॉरेनवरनं. चांगला गेलो असतो तिच्या बरोबर फॉरेनला. ती कशाला नेल तुला फॉरेनला? नेलं असत. तिला आवडत होत माझ्या बरोबर फिरायला, आणि म्हणून ती येत होती माझ्या बरोबर फिरायला. कळलं? मस्त गेलो असतो फॉरेनला तिने नेल्यावर. अशा मस्त एक मोठा बंगला घेतला असता, गाडी घेतली गेलो असतो. तुला पण येऊन गेलो असतो तिकडे. तिकडे काय काम करावं लागतच नाही ना फॉरेनला. फोन करायचा फक्त. फोन केला की सगळं हजर. आपण नुसतं आयशा आरामात बसायचं, बसून खायचं, आयश करायची. पण नाही. पीठ मळून झालं नाही, पण याच्यात मीठ सुद्धा टाकायचं असतं. ते कुठे आहे कळेल का? बरं आहे आपलं पायाचं निमित्त मिळालंय. आईत बसून खायचं. इथे नवरा राब राब राबतोय, त्याचं काहीच नाही. काय राबला तो तुम्ही? इतके दिवस मी करते त्याचं काय? एक दिवस स्वतःच्या हाताने जेवण करायचं म्हटलं तर किती बडबड करताय तुम्ही. बडबड कसली बडबड ग? इथे पिठात टाकायला मीठ नाही आणि बडबड म्हणे. आय कुठे ठेवलंय कोणास ठाऊक. घरात कधी लक्ष घातलं असेल तर सापडेल ना. माते नर्मदा, आम्हाला दुसरी कुठली कामं नाहीत का? आहेत ना, भरपूर कामं आहेत तुम्हाला. इकडचं तिकडे करायचं आणि तिकडचं इकडे. ए जास्त बडबड नका. आमची कामं आहेत ती आहेत, ती बदलणार नाहीत. उगा तू मध्ये नाक पुसू नकोस. एक ताजी डोकं खराब येतात ना, आणखी तू खराब नको करूस. पक पक बंद कर तुझी. अहो तिथे फळीवरच आहे, शोधा म्हणजे सापडेल. सापडेल, नक्की सापडेल. कुठली गोष्ट वेळेवरती सापडली का? सगळीकडे धांदळटपणा. ते मला एक सांग, घरातल्या घरात कोण पडतं का? अहो पण मी पडले ना. तुझ्या निष्काळजीपणामुळे. कळलं ना? निष्काळजीपणा काय त्यात? शेजारी वहिनींशी बोलत उभी होते, घरी यायला वळले आणि पाय घसरला. पाय कसा घसरला तेच कळत नाहीये, कारण खाली काही नव्हतंच पाय घसरायला. मला काही कळतच नाहीये. धन्यवाद आपण, धन्यवाद. नाही आपण बसा, शांत बसा. आम्ही आपणास जेवण घेऊन येतो. हा कुठल्या नशिबात पडले माहित नाही, हुंडा देऊन धोंडा गळ्यात घेतलाय. अग आई, अग असं काय करते? मी काय लगेच निघालोय का फॉरेनला? तयारी चालू आहे ना. मला जरा माझ्या परीने प्रयत्न करू देत ना. आणि तूच मला म्हणत असतेस की नाही मी माझ्या पायावर उभं राहायला हवं म्हणून? त्यासाठीच तर सगळं चाललंय ना आई. हा बघ, मी फॉरेनला जाईल, तिकडच्या सिनेमांमध्ये काम करीन, भरपूर पैसा कमवीन. आपला हा एक वाडा आहे ना, काहीच नाही. ह्याच्यासारखे चांगले 4-5 वाडे घेऊ आपण, भरपूर पैसा कमवू आई. पण तू नक्की परत येशील ना रे? अगं हो ग माझी आई, तू इथेच म्हटल्यानंतर मला परत यायलाच हवं ना. असं काय करतेस तू? असं नाही रे, पण फॉरेनला गेलेली माणसं परत येत नाहीत म्हणून म्हटलं. आता जी माणसं आली नाहीत त्यांच्यासाठी रडून काही फायदा आहे का? मी तुला एकदा सांगितलं ना, मी परत येईन म्हटल्यावर मी परत येईन. कृपा कर आणि रडत बसू नकोस ग. हे बघ सज्जन, तुझं हे जे काही चाललंय ना ते अक्कादांपर्यंत पोहोचता कामा नये, नाहीतर तुझी माझी काही खैर नाही. अरे काय, मी कधी त्यांच्या विरोधात गेले नाही ना. खूप विश्वास आहे त्यांचा माझ्यावर. आता हे सगळं तुझ्यासाठी चाललंय म्हणून करते हो. माझी आई, मी माझ्याकडनं अक्कादांना काहीच समजू देणार नाही.
पण तुम्ही तुमचा चेहरा जर असा हसरा ठेवलात ना तर फार बरं होईल. नाहीतर अक्कादांना तुझ्याकडनंच कळेल की मी काहीतरी फॉरेनला जाण्यासाठी प्रयत्न करतो म्हणून. त्या कृपा करा आणि जरा मंडळाला आभारी आहे. येऊ जरा, म्हणजे काय प्रयत्न सतत करत राहिलं पाहिजे माणसं. पांडुरंगा, सांभाळ रे माझ्या लेकराला. बाबा कधी येईल ती? बाबा फॉरेन कुठे आलो? फॉरेन परदेशात आहे लांब, पण ती काय परदेशात येणार नाहीये. मग ती येणार आहे मास्तरांच्या घरात. अच्छा, मास्तरांच्या घरून येणार आहे का? बाबा आम्ही तिला काय म्हणू? ताई म्हणू चालेल? अगं ते परदेशात इंग्रजी बोलतात, तिला कशी कळणार आपली भाषा? मग काय म्हणू? ते तुम्ही अजिंक्य दादाला विचारा बघा, मी कसं सांगणार. बाबा पण ते अजिंक्य काकाला काय म्हणत असेल? आता ते तुम्ही तिला विचारा, मला कसं माहिती असणार आहे. काय हो बाबा, तुम्ही काहीच सांगत नाहीयेत आम्हाला. अरे बाबा, तिकडचं जेवण वेगळं असतं ना, ते आपल्यासारखं खात नाहीत ना. म्हणजे काय खातात? पिझ्झा बर्गर. आणि हो, तिकडची माणसं खूप खूप गोरी असतात ना, आणि उंच सुद्धा. ए, अजून एक मैत्रीण मिळेल आपल्याला. अगं हळू 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 किती बडबड करता ग तुम्ही. आणि ती आली ना की आपण तिला सगळा वाडा दाखवू. हळू, तुम्ही मुली किती गोंधळ घालताय.